आदरणीय साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित परम आदरणीय पवार साहेब, सर्व नेतेगण, सर्वप्रथम मी मुंबईचे अध्यक्ष या नात्याने संपूर्ण मुंबईच्या जनतेच्या वतीने साहेब आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अल्पसंख्यक मंत्री असताना राज्याच्या अल्पसंख्यक घटक यांच्या वतीने पण आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. साहेब, मला आठवते की कोविड असताना, संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना आपण आम्हा सर्व मंत्र्यांना बोलवलं आणि चर्चा करत असताना एक प्रश्न विचारला की हे एम्प्लॉयमेंटचं काम कोणाकडे आहे. म्हणजे कौशल्य विकास विभाग हे नव्याने निर्माण झाल्यानंतर आपण कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर कारखानदारीला कुठेतरी माणसं पुरवणे आणि बेरोजगारीच्या मोठा संकट निर्माण झालेलं आहे, त्याच्यासाठी काय करता येईल याच्या बाबतीत आपण चर्चा केली. साहेब, आपण आम्हाला ऊर्जा दिल्यानंतर आमच्या विभागाने या लॉकडाऊनच्या काळामध्ये 1,15,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. मग मला वाटलं की कुठेतरी आमच्याकडे हे खातं असताना, आजच्या घडीला कुठेतरी शेतकरी अडचणीत असताना, तरुण वर्ग हे बेरोजगारीचा मोठा संकट या देशामध्ये असताना, महाराष्ट्रामध्ये असताना, कुठेतरी आपला वाढदिवस साजरा करत असताना, आपण झंझावत 80 पार करत असताना रोजगार 80,000 संकल्पना आम्ही मांडली. आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मी बोललो की आपल्याला 80,000 रोजगार द्यायचा आहे. कुठेतरी त्यांना वाटत होता की 80,000 आकडा हे गाठणं कुठेतरी अडचणीचा होऊ शकते. पण साहेब, मी आपल्याला आज माहिती देऊ इच्छितो संपूर्ण महाराष्ट्राला की आमच्या महास्वयं रोजगार पोर्टलवर आजच्या घडीला 80,000 जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं काम हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून झालेलं आहे. आम्ही 2 दिवसांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला होता की 12 आणि 13 तारखेला चालेल. आमचे अधिकारी बोलत होते की आपल्याला हे प्रतिसाद मिळणार की नाही, पण रोजगार नोंदणी करण्यासाठी जे रोजगार देणाऱ्या कंपन्या होती त्यांच्या कुठेतरी या रोजगार पोर्टलवर ज्या पद्धतीने ते लॉग इन करत होते, नोकरी मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने तरुण वर्ग लॉग इन करत होते, आमच्याकडे आमच्या क्षमता 1,00,000 लोक या पोर्टलवर दररोज येऊ शकते हे असताना 2,50,000 लोक त्या पोर्टलवर कुठेतरी व्हिजिट करत होते. आमचा पोर्टल स्लो झाला. मी आज घोषणा करतो की हा मेळावा 12 आणि 13 तारीख नाही, हे 20 तारखेपर्यंत होईल आणि 80,000 आकड्यांनी 1,00,000 पुढे लोकांना रोजगार या माध्यमातून आम्ही देऊ. आता बऱ्याच नेत्यांनी शुभेच्छा देत असताना पवारसाहेबांची आठवणी काढली, कुठेतरी इतिहास सांगत होते, मागच्या सांगत होते, पण आजच्या तरुण वर्गाला मागच्या का नाही पुढच्या सांगा हे विचारत असताय. मी सर्वांना हे माहिती देऊ इच्छितो की जेव्हा मी मंत्री झालो, माझ्याकडे कौशल्य विभागाची जबाबदारी दिल्यानंतर पवारसाहेबांनी पहिलंच बैठक म्हणजे 2 तारखेला पुणेला बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये कुठेतरी या तरुण वर्गाला रोजगार देण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी उद्योजक वेगळेवेगळे कंपन्यांची लोकं, मी माझे विभागाची लोकं उपस्थित होते आणि तेव्हा साहेबांनी एक संकल्पना दिली की आपल्याकडे जवळपास 450 ITI जवळपास आहे. त्या ITIची काय अवस्था आहे, म्हणजे 40 वर्ष जुनी मशीन तिकडे, त्याच्यावर आपण पोरांना शिकवतो आणि कुठेतरी जे गरजेअनुसार मनुष्यबल निर्माण करायचं आहे त्या प्रकारचं मनुष्यबल तयार होत नाही. साहेबांनी 2 बैठका घेतली, सह्याद्रीवर दादा उपमुख्यमंत्री या नात्याने आम्ही सर्वांना बोलवलं, अधिकारी आले आणि यात डिपार्टमेंट विशेषकर ITIचा कायापलट करणारा कार्यक्रम साहेबांनी आखून दिलेला आहे. म्हणजे 30,000 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण राज्यामध्ये जी ITI आजच्या घडीला जुळ्या मशीन आहे, टेक्नॉलॉजी नवीन, याला कुठेतरी आपल्या विद्यार्थ्यांना आपण माहिती देत नाही. म्हणजे 30,000 कोटी खर्च करून या महाराष्ट्रामध्ये ITIचा कायापलट करणारा कार्यक्रम साहेबांनी आम्हाला ठरवून दिलेला आहे. आता लोकांच्या मनात हे प्रश्न निर्माण होणार आहे की शासनाकडे पैसे नसताना 30,000 कोटी रुपये येणार कुठून, पण मी आपल्याला माहिती देतो की साहेबांनी अशी व्यवस्था निर्माण केली की टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 88% पैसे हे मशीन जे लोक तयार करताय
ते स्वतः देतील आणि 12% पैसे हे कुठेतरी आमच्या विभागाच्या माध्यमातून हे गुंतवणूक होणार आहे. आता दादा, तुमच्याकडून पहिल्या टप्प्यामध्ये 12,000 कोटीचा कार्यक्रम आहे, पण बजेटमधून 1 पैसे आम्ही मागणार नाही. आमच्याकडे PLAमध्ये जवळपास 1,000 कोटी आहे, ते 12,000 कोटीचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पार पाडू. म्हणजे पवारसाहेबांनी जे दृष्टिकोन ठेवलेला आहे, म्हणजे लोकांना असं वाटतं की कुठेतरी पवारसाहेब हे शेतकऱ्यांचे नुसता प्रश्न पाहत आहे, पण पवारसाहेबांचा दृष्टिकोन म्हणजे पुढच्या भविष्यामध्ये काय गरज आहे, ते कसं पुरवता येईल, बेरोजगारी दूर करण्यासाठी. आपण या महाराष्ट्रामध्ये रोजगार तर आहे, पण देशात पण रोजगारची संधी आहे, जगात रोजगारची संधी आहे. आपल्याकडे कुठेतरी मॅनपॉवर असताना या देशाची, काही लोक म्हणत असताय की या देशाची मोठी समस्या म्हणजे लोकसंख्या आहे, पण मी मानत असतो की कुठेतरी लोकसंख्या ही समस्या नाही. जगात कुठेतरी मनुष्यबल, जे कुशल मनुष्यबल आहे, त्याचा तुटवडा असताना आपण त्यांना ट्रेंड केला तर जगाच्या पाठीवर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक देशामध्ये आपण या भारतीय लोकांना तिकडे पाठवू शकतो. त्या दृष्टिकोन ठेवून कुठेतरी पवारसाहेबांनी हा कुठेतरी एक ITIचा एक मोठा कार्यक्रम ठरवलेला आहे. म्हणजे साहेबांच्या मनामध्ये कुठेतरी रोजगार हे जे मोठे समस्या आहे ते दूर करण्यासाठी पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना जबाबदारी दिली. कोविड असताना बैठक बोलून त्याबाबतीत विचारणा केली आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहेब आपलं नाव आल्यानंतर माझे अधिकारी, म्हणजे जे आमचे कमिशनर आहे कुशवा, ते बोलत होते की आपला कुठेतरी चुकला. मला काय चुकला? बोले त्यांनी सांगितलं, मला विश्वास नव्हता की इतका प्रतिसाद होऊ शकतो, आपल्याला इतका नोकऱ्या उपलब्ध होऊ शकते. जर इतका चांगल्या पद्धतीने हा आपल्याला प्रतिसाद मिळतो तर आपण आजच्या दिवशी कुठेतरी 1,00,000 लोकांना एक दिवशी अपॉइंटमेंट देऊन, नोकऱ्या देऊन कुठेतरी एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्याला नाव नोंदवता आला असता असा विश्वास. म्हणजे साहेब, तुमच्या नाव जोडल्यानंतर कुठेतरी या खात्याला पण एक वेगळा प्रतिसाद मिळतो निश्चित रूपाने. आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा नोंद झाली नसेल, पण मी आपल्याला खात्रीने सांगतो की 1 मे रोजी तुमच्या हस्ते आम्ही 1 बटनवर 1,00,000 लोकांना रोजगार देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे नोंद करू. जास्त ना बोलता मी आपल्याला पुन्हा बेरोजगारी दूर करण्याचा कार्यक्रम माझ्या हातात दिलेला आहे, मी पूर्णपणे ते पार पाडीन. आता दादाला मी विनंती करतो की आपण बटन दाबून या कुठेतरी ॲप्लिकेशन करणारा जो पोर्टल आहे त्याच्यावर बटन दाबा आणि याचं उद्घाटन करा. इतकंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.